तरुण भारतमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सातारची कन्या आदिती हिने सुवर्ण आणि कांस्य पदक पटकावलेलं आहे. आपण तिच्याशी गप्पा मारणार आहोत. पहिलं तर मला सांग की यासाठी मेहनत घेताना तू काय वेगळे काय एफर्ट्स घेतलेस? वेगळे असे काही घेतले नाहीत, म्हणजे मी फक्त माझ्या स्वतःवर विश्वास ठेवला आणि दैनंदिन प्रॅक्टिस केलं, कारण की मला माझं गोल माहिती होतं आणि फक्त मी फोकस केला माझ्या प्रॅक्टिसवरती. ओके. आणि आर्चरीमध्ये सांघिक वैयक्तिक ह्याच्यामध्ये तिनं कांस्य पदक आणि सांघिक ह्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे, तर तू मला सांग की एवढ्या लांब जाऊन एक अशा आपण एक छोट्याशा शहरामध्ये एक लांब जातो, दुसऱ्या देशातच जातो म्हणावं, काय तिथले आव्हानं असतात, कसं क्लायमेट जुळवून घेणं गरजेचं आहे आणि कसं सांगशील त्याबद्दल अनुभव? पहिली गोष्ट तर ते पहिलं वातावरण जुळवून घ्यावं लागतं आणि त्यासोबत तिकडचं जे जेवण असतं आणि लोक असतात ते सगळं पहिलं जुळवून घेऊन मग आम्हाला आमच्या स्पर्धेला उतरावं लागतं. त्यामुळे ते खरंच खूप मोठं आव्हान असतं. पण आता जसं आमची इंडिया टीम सोबत असते त्यामुळं आम्हाला ते कधी कधी थोडं सोपं होऊन जातं. अच्छा. आणि नक्कीच तुला आई वडिलांनी पण खूप सपोर्ट केलेला आहे, पण तुझ्यासाठी तुझं एक रुटीन म्हणावं किंवा डाएट प्लॅन याबद्दल आम्हाला एक थोडंफार सांग. रुटीन आमचं हेच असतं, मी सकाळी 8 ते 12 आमचं प्रॅक्टिस असतं, त्याच्यानंतर दुपारचं जेवण आणि त्यानंतर 3 ते 6 प्रॅक्टिस असतं आणि संध्याकाळचं थोडा वर्कआउट असतो. आणि आपण एक तू एक आपल्या शहरातल्या मुलींना सातारामधल्या मुलींना काय संदेश देशील की तुम्ही स्वप्न पहा ही तुमची नक्की पूर्ण होतील, त्याबद्दल काय सांगशील सगळ्या मुलींना? हो नक्की, मी सगळ्या मुलींना हेच म्हणेल की तुम्ही काहीतरी एक गोष्ट पकडा आणि त्या गोष्टीमध्ये तुमचे 100% द्या आणि तुम्ही तुमचे पूर्ण एफर्ट्स लावून त्या गोष्टीला साध्य करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच नक्कीच, धन्यवाद. खरं तर ती खूप थकलेली आहे त्यामुळे आपण तिचा जास्त वेळ घेणार नाही आहोत. खरंच तुझे पुन्हा एकदा धन्यवाद.